भयंकर असा हा संसर्गजन्य रोग आहे. एका माणसापासून दुसऱ्या माणसाला होणारा हा रोग आहे. हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्याकरता मास्क लावा बाबा, मास्क लावा, मास्क त्याला लांबवा लांबरा आणि मास्क लावला पाहिजे. प्रत्येकाने मास्क लावला पाहिजे, कारण वरव्यासारखी आग भडकत आली. आज दिवसागणिक हे कोरोनाचे पेशंट वाढायला लागले. आपल्यामध्ये अंतर जेव्हा 6 फुटाचं, हे दादा तू करू नये, मास्क लाव जरा. प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो प्रमाणे शाहीर उत्तम गायकर तसेच सहकारी यांच्या कलापथकातून सुरक्षित शारीरिक अंतर, गृहविलगीकरण, आजाराचा कलंक लागू न देणे, आजाराशी संबंधित भ्रम, त्यावरील अडचणी तसेच उपाययोजना, तज्ज्ञांच्या उपचारासंबंधी मार्गदर्शन, SMS अर्थात सुरक्षित अंतर, मास्क, सॅनिटायझरचा वापर याची बतावणीतून केलेली मार्मिक माहिती, मानसिक आरोग्याच्या समस्याबाबतीत जागृती अशा विषयावर शाहीर उत्तम गायकर तसेच सहकारी गीत संगीत नाट्यातून समाज प्रबोधन करतायत. हैराण रंकरा, अरे मी समाजा रक्ष दे मला आशगाव, मी समाजा रक्ष दे मला आशगाव. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी शुभारंभ केल्यानंतर पंचवटी, काळाराम मंदिर, गोदावरी घाट, दहीपूल, दूध बाजार, गंजमाळ, शालिमार चौकात कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. तर भगूर रेणुकामाता मंदिर, देवळाली कॅम्प, सोमवार बाजार चौक, संसरी गाव फाटा, देवळाली गाव, गांधी चौक, अनुराधा थिएटर इत्यादी ठिकाणी कार्यक्रम होणार असल्याची माहिती क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरो नाशिकचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी पराग मांदळे यांनी दिली. जर का व्हेंटिलेटरचा मास्क नको असेल तर आपण कापडाचा मास्क घाला. आपल्याला जर मोठमोठे इंजेक्शन्स, सलायन, रेमडेसिवीर हे सगळे नको असेल तर साधं सॅनिटायझर वापरा. आपल्याला जर सगळ्या आपल्या जवळचे नातेवाईकांपासून 10-15 दिवस हॉस्पिटलमध्ये एकटं राहायचं नसेल तर आत्ता घरातल्या घरात त्यांच्यापासून थोडंसं दूर राहा, मित्रमंडळींपासून थोडंसं दूर राहा, सामाजिक अंतर पाळा. या छोट्या छोट्या गोष्टी जर आपण केल्या तर मला वाटतं आपण या आपत्तीवरती नक्की मात करू शकतो. धन्यवाद. कार्यक्रम यशस्वीतेसाठी SB मलखेडकर क्षेत्रीय प्रचार सहाय्यक तसेच CK चांदुके प्रयत्न करतायत. आता भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वतीनं क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरो नाशिक यांच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या कार्यक्रमाचं उद्दिष्ट आहे की करोनापासून मुक्ती मिळावी आणि त्याबरोबर लोकांमध्ये जनजागृतीच्या अनुषंगाने हा कार्यक्रम सादर समर्पित होत आहे. हा कार्यक्रम आता सकाळीच जिल्हाधिकारी साहेबांनी झेंडा दाखवला आणि ह्या कार्यालयासमोर सुद्धा आम्ही एक कार्यक्रम केला. याच्यानंतर आम्ही पंचवटी परिसर, काळाराम मंदिर, गोदावरी घाट, दूध बाजार, दहीपूल असा आजचा हा कार्यक्रम ठरलेला आहे आणि उद्या पुन्हा भगूर परिसर, भगूर शहर, भवानी माता चौक, देवळाली कॅम्प, संसरी गाव, देवळाली गांधी. आमचं बोधवाक्य असं राहील, मीच माझ्या जीवनाचा रक्षक आहे आणि दुसरी गोष्ट माझं कुटुंब माझी जबाबदारी, हे खऱ्या अर्थानं बोधवाक्य असेल. जागर जनस्थानसाठी त्र्यंबक जाधव, इगतपुरी.